अहमदनगर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले की अनधिकृत पत्राचे शेड आणि गाळेधारकांना लवकरात लवकर कारवाई करा वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे जिल्हा महासचिव योगेश साठे जिल्हा संघटक फिरोज पठाण जीवन पारधे संजय जगताप सचिन पाटील प्रवीण ओरे विशाल साबळे भाऊ साळवे अमर निर्भणे विद्याताई जाधव बेबीराम निर्भवणे श्रुती सरोदे धनश्री शेणगे ज्योती घोडके जयश्री काते प्रमोद आढाव आत्माराम डागवाले नयन अल्लाट मुमताज शेख रेश्मा शेख सायली चांदेकर स्वप्नाली चांदेकर आदी उपस्थित होते महापालिका यांनी शहराच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला खाजगी मालमत्ताधारकांच्या जागेत एम आय डी सीपासून केडगावपर्यंत तसेच उपनगरात गुलमोह रोड पाईपलाईन रोड तपोवन रोड आणि इतर भागात मनपाच्या आरक्षित आणि न्यायप्रविष्ट असणाऱ्या जागावरती मोक्याच्या ठिकाणी अहमदनगर मनपाचा महसूल बुडवीत अहमदनगर मनपाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता नियमांचे उल्लंघन करीत अनधिकृतपणे पत्राचे शेट टाकून त्यात पत्राचे प्रत्येकी सात ते दहा गाळे काढून ते भाडोत् देऊन अवैधरित्या कमाई करत आहेत यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे या अनधिकृत गाळेमधील भाडोत्री भरून त्यांच्या जीवाची व त्यांच्या मालाची कोणत्याही प्रकारची हमी न घेता व इन्स्टंट व्यापारी होण्याच्या उद्देशाने हे व्यापारी या अनधिकृत गाळ्यांमध्ये व्यवसाय करीत आहेत पत्राच्या शेड व गाळे यानांना पार्किंगसाठी ना मार्जिन जागा सोडण्यात आली शिवाय पत्राच्या गाळ्यातील जागाही मर्यादित असल्याने अनेकांचा माल रस्त्यावर आलाय त्यातून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे काही ठिकाणी महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता पक्के बांधकाम केले आहे शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमोह रोड एकविरा चौक पाईपलाईन रोड तपोवन रोड एम आय डी सी तसेच केडगावमध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनधिकृत पत्राचे गाळे काढले आहेत या अनधिकृत गाळ्यांना अभय कोणाचे महानगरपालिका अतिक्रमण विभाग फक्त नोटीसा बजावून पेपरबाजी करून दिवाळीनंतर टपरी मार्केटवर हातोडा अशा आशयाची बातमी प्रसिद्ध होऊन देखील आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्याची दिसून येत नाही सदर पेपरबाजी ही सर्वसामान्य नगरकरांची दिशाभूल आहे की वाचव आहे याबाबत नगरकर संभ्रमात आहेत कारवाई करण्याचा देखावा करीत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो अतिक्रमण विभाग अधिकारी यांना या अनधिकृत गाळेधारकांकडून चांगलीच मलाई मिळते असे वाटायला लागले आहे संबंधित सर्व अधिकारी यांची प्रशासकीय स्तरावर आणि मालमत्तेची सखोल चौकशी करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी अहमदनगरच्या वतीने अहमदनगर औरंगाबाद रोड महानगरपालिकासमोर रस्ता रोको करून पालिकेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येईल अशी मागणीही यावेळी करण्यात येत आहे जेणेकरून अहमदनगर शहरातील प्रामाणिक छोटे मोठे व्यावसायिक हे महानगरपालिकाचे सर्व कर नियमाने भरत आहेत तसेच इतर कर आयकर कर जी एस टी सेवा कर यासारखे सर्व कर नियमित आणि प्रामाणिकपणे भरत आहेत अशा छोट्या मोठ्या प्रामाणिक व्यावसायिक व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा या अनुषंगाने देखील शहरातील सर्व छोट्या मोठ्या प्रामाणिक व्यावसायिक व्यापाऱ्यांना आव्हान करण्यात येते की वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे डी एन ए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डी एन ए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदलात जग बदलेल धन्यवाद